अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शपथपत्र घेण्याची मोहीम सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून तयारी सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी 5000 शपथपत्र देण्यात आली, त्यातली 3000 शपथपत्र भरून घेतलेली आहेत. मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये या शपथपत्र भरण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहे. राहुल, एकीकडे म्हणतात की शरद पवार म्हणतात की अजित पवार आमचेच नेते आहेत, राष्ट्रवादीत कुठली फूट नाही, आणि दुसरीकडे हे शपथपत्र अजितदादा गट भरून घेतोय. नाही, याच्यामध्ये शरद पवार यांच्या बोलण्याचा अर्थ हा राजकीय नसून तो कायदेशीर आहे हे आपण परवाच दिवशी स्पष्ट केलं होतं. कारण कुठलाही पक्षप्रमुख असं म्हणणार नाही की माझ्या पक्षामध्ये फूट पडलेली आहे. कारण फूट पडलेला जो गट आहे त्याला हे सिद्ध करायचं आहे की त्यांनी कुठल्या कारणामुळे गट पक्ष सोडलेला आहे. कारण शरद पवार यांची पण तीच भूमिका आहे की त्यांनी पक्ष सोडलाय. आता विधिमंडळामध्ये वर्चस्व कोणाचं ही जशी एक कायदेशीर लढाई आहे, तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे पक्ष कोणाच्या ताब्यात आहे हेही पाहणं आवश्यक आहे. आणि आपल्याला आठवत असेल तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं 10 लाख शपथपत्र ही निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेली होती. अगदी तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता घडताना दिसतंय. विधिमंडळामध्ये आमदार कोणाचे याचा अजूनही निकाल लागलेला नसला तरी धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये 5000 शपथपत्र देणं, त्यातली 3000 शपथपत्र मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भरून घेणं, याचा अर्थ निवडणूक आयोगासमोरची जी कायदेशीर लढाई आहे ती आता पुढच्या टप्प्यात आलेली आहे. ही सगळी शपथपत्र भरून घेतली जातील आणि अजित पवार गट हाच खरा पक्ष असं सांगितलं जाईल. आणि त्या दृष्टीनं ही शपथपत्र भरून एकदा का निवडणूक आयोगासमोर गेली की मग त्याची पडताळणी केली जाईल की जे अखिलेश विरुद्ध मुलायम सिंग या निवाड्यामध्ये झालेलं आहे. महत्वाचा मुद्दा काय की महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसमधली जी घडामोड आहे ती केवळ वाक्य आणि त्याला प्रत्युत्तर या पातळीवरती न राहता ती कायदेशीर पातळीवरती पोहोचलेली आहे. धन्यवाद राहुल या सगळ्या विश्लेषणाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.